तरी अशा वेळेस पार्किन्सन प्रोसेसने हे पंचेस करायची प्रोसेस आम्ही त्याला वापरली. याच्यामध्ये मग ॲडव्हान्टेज असा झाला की आता अक्षरं तर नीट व्यवस्थित शार्प मिळाली, पण जिथे दोन अक्षरांमधली गॅप कमी करायला पाहिजे होती ती गॅप कमी करायकरता पंचावरती ग्राइंडिंग करता येत होतं. पण हे ग्राइंडिंग आम्ही आधी नाही केलं, म्हणजे या सॉफ्ट मटेरियलवरती पहिल्यांदा हे करून घेतलं, याचं हार्डनिंग केलं पहिले, आणि हार्डनिंग करून झाल्यानंतर मग त्याच्यावरती ग्राइंडिंग केलं. ग्राइंड करून परपेंडिक्युलर, शिरोरेखेला दोन्ही बाजू परपेंडिक्युलर पाहिजे तितकं क्लोज जाऊन ग्राइंड करून घेतलं. सॉफ्टमध्ये केलं असतं तर मग आता प्रॉब्लेम आला असता, हां ते वागतं ते, पण त्या प्रोसेसमुळे आम्हाला हे याच्यामध्ये तर सक्सेस मिळाला. आणि ह्या प्रत्येक सुधारणा म्हणजे डिझाईनपासून कॅमेरापासून निगेटिव्ह पॉझिटिव्ह इचिंग एनग्रेविंग एनग्रेविंग अँगल हे सगळ्या प्रोसेसमध्ये त्याची ॲक्युरेसी आणत 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 ज्यावेळेला अशी स्टेबल स्टेज आली की आता नाव द प्रॉडक्ट इज परफेक्ट, तर त्यावेळेला मग मार्केटमध्ये त्याला लोकांनी उचललं तरी येस. ते सुद्धा काय करायचे सुरुवातीला, आता ह्या ज्या मॅट्रिक्स आहेत हे पाहिजे तर नंतर आपण घेऊ द्यायचं. हां, ओव्हरसाईजचे ब्लँक्स करायचे आणि डायरेक्ट एनग्रेविंग करून टाकायचं, तो मास्टर तिरपा तिरपा काय काय लागला तर लागू दे, पण ते बघायला लागतं ना, त्याला एक्स वाय लोकेशन्स त्याच्या फिक्स्ड आहेत, त्या पोझिशनला जर अक्षर आलं नाही ते खाली गेलं किंवा वरती गेलं नाही तर एक तर मॅट्रिक्स खराब होते, अँगल बदलला की ते वेडवाकडं होतं. म्हणजे आतल्या सरफेसला वरचा सरफेस टारलेला पाहिजे, ह्याला डावी बाजू परपेंडिक्युलर पाहिजे, उजवी बाजू परपेंडिक्युलर, वरची बाजू परपेंडिक्युलर, ही बाजू पर असे सहाही बाजू त्याच्या एकमेकाला पॅरलेल आणि परपेंडिक्युलर पाहिजे, आणि एक एक्स पोझिशनला हॉरिझॉन्टली एका विशिष्ट पोझिशनला मोल्डचं ओपनिंग येतं, तिथून तो मग वाईड होत जातो, मग तो मागे पुढे सरकवून तुम्ही मोल्ड ॲडजस्ट करू शकता विड्थप्रमाणे, पण ती एक्झॅक्ट 00 लोकेशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या मॅट्रिक्सचा काही उपयोग नाही. हां, त्याच्यावरती लोकांना काम करता येतं करता येत नाही अशातला भाग नाही, पण प्रत्येक मॅट्रिक्स लावायची आणि ते ॲडजस्ट करत बसायचं, त्याच्यामध्ये वेळ घालवायचा आणि मग कास्टिंग करायचं, आणि लक्षात कुठे ठेवायचं रिपीट परफॉर्मन्सला. मग आम्ही काय केलं, कारण ती कन्सेप्टच नव्हती, डायरेक्ट त्याच्या ज्या मॅट्रिक्स ब्लँक्स होत्या ना फिनिश ब्लँकवरती डायरेक्ट एनग्रेविंग हा कन्सेप्टच मला त्यावेळेला विचित्र वाटला. वन मी ओव्हरसाईज मॅट्रिक्स मी घेतली, एनग्रेव केलं, प्रोफाईल प्रोजेक्टर खाली ठेवली, एक्स वाय लोकेशन त्याच्या बघितल्या आणि कुठल्या बाजूने किती कमी जास्त कट करायचं हे ठरवलं, तर मिलिंग करून ती जागेवरती आणता येते. हा ओव्हरसाईज घेण्यामधला ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे रिजेक्शन कमी होतं. फायनल फिनिश ब्लँकवरती अशा पद्धतीने एनग्रेव करायचं आणि त्या 60-70 इंग्लिश मॅट्रिसांच्या सेटमधले 40 मॅट्रिसा बदलायच्या, कशा करताय ते चुकले म्हणून, असा प्रकार चालू होता. हे फुलिश आहे, पण हे एनग्रेव करून झाल्यानंतर त्याच्या ही साईड मोज ती साईड मोज इकडनं बघ तिकडनं बघ तेवढंच मिलिंग कर, ते मशीन शॉपमध्ये लोकांचं हे वाढायला लागलं ना काम, तो रेझिस्टन्स आमचं काम वाढून ठेवलं. आपण ह्याच्याशिवाय दुसरं तरणं पाहिजे नाही, हे करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय प्रॉडक्टच विकलं जाणार नाही आणि विकलं गेलं नाही तर तुमचे पगार येणार नाही, असा तो सगळा प्रकार त्या ह्याच्यामध्ये होता. त्यामुळे त्यामधल्या जो पिरियडमध्ये हे सगळे एक एक इम्प्रूव्हमेंट व्हायला, काय झालं मी दर शनिवार रविवारी आणि व्हेकेशनमध्ये इथे यायचो, गेलं की डायरेक्ट कारखान्यातच. नाही, हा जो पिरियड आहे हा 75 ते 78 असे 3 वर्ष मी दर शनिवार रविवार इथे येत असे आणि सुट्ट्या, कारण हे इम्प्रूव्ह झाल्याशिवाय हा कारखाना उभा राहणार नाही, हा उभा नाही राहिला तर हा कारखाना बंद पडेल आणि आपल्या रिक्वायरमेंट आपल्याला पूर्ण करता येणार नाहीत, असा त्याच्या मागचा विचार होता. आणि तो पहिला प्रयोग आम्ही 75-76 साली त्या ग्रॉट 9 चा केला,
डिझाईन सुधारलं, मॅट्रिसा केल्या, ॲक्युरेट आहेत की नाही बघितल्या, त्या गुजराती टाईप फॉन्डीत दिल्या, त्यांनी कास्टिंग केलं आणि त्या सावंत शेटकडे टायप्रिंटमध्ये त्याचं प्रूफिंग करायला दिलं. तो प्रूफिंग केलं तर माणूस खुश. आता कसं जमला म्हणला बघे, आत्तापर्यंत काय चाललं होतं मग एवढं कळत नाही का? पण त्यांना ते मिळालं, त्यांना सिरीज जी पाहिजे होती ती सिरीज मिळाली अँड देन ही वॉज हॅपी. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग टाईपसेटिंगची एक गरज त्या एका वळणापुरती तरी भागली. 75 साली मी ज्याला इथे कामाला सुरुवात केली तर गोपालभाई मोदींबरोबर माझ्या चर्चा खूप चालायच्या दुपारी 12 नंतर. मग आणि संध्याकाळी मग लिमिट नव्हती, म्हणजे 6 वाजता मी जायचो ती लिमिटे मी नंतर मग काढून टाकली. मग 7, 8, 9, 10, 11 पण वाजायचे. मग ते मला सोडायला यायचे विटीला. विटीला तरी बडबड संपायचे नाही, ते समोरच्या मग बागेत बसायचं. मग तिथे मी आता फार उशीर येईल, कारण मी राहायचो मुलांना, मुलांना जायला 1.5 तास लागायचा. पण त्या ज्या काही चर्चा होत्या त्याच्यामध्ये एक तर शिकायला खूप मिळालं, त्यांचा एक तर अनुभव दांडगा असल्यामुळे शिकायला खूप मिळालं. या विषयाकडे बघायचं कसं ते कळलं. आणि त्या ह्याच्यामध्ये म्हटलं आता ही डिझाईन प्रिन्सिपलच पहिल्यांदा डोक्यात घेतली पाहिजे. प्रमाणबद्धता नेमकं काय आहे ती प्रमाणबद्धता बघायला पाहिजे. मॅट्रिक्स करायची असेल तर मग त्याचं मधलं अक्षर किती पाहिजे, वरची मात्रा किती पाहिजे, खालची उकाराची जागा किती पाहिजे, तो डिग्री टाईपाचा टाईप आहे का, अखंड टाईप आहे का, कर्निंगचा टाईप आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन डिझाईनमध्ये प्रोव्हिजन्स करायला पाहिजे हे कळलं. म्हणून मी त्यावेळेला मग एक विचार केला की म्हटलं ह्याची परिभाषा पाहिजे. मग ह्यांचे जे द्वंद्व चाललेलं होतं मोदींचं आणि भटांचं, की ते काहीतरी सांगायचे ह्यांना कळायचं नाही, की कळून ते इम्प्लिमेंट करता यायचं नाही हे काहीतरी सांगायचे, पण ती कम्युनिकेशनमधली एक गॅप राहत होती प्रॉडक्ट इम्प्रूव्हमेंटच्या दृष्टीने. मग बारकाव्याने आपल्याला काय काय त्याचं हे करता येईल म्हणून मी त्याची देवनारीची आरेखन परिभाषा पहिल्यांदा तयार केली, प्रमाणबद्धता तयार केली की या प्रमाणपद्धतेप्रमाणे केलं तर डिझाईन चांगलं होतं. लेटेस्ट फॉलो दीज गाईडलाईन्स म्हणून हा जो प्रयोग केला होता ना वरचा, तर ते सगळी आरेखन परिभाषा पहिल्यांदा सगळी तयार केली. मग त्याचं कार्टोग्राफिक रिप्रेझेंटेशन, मग जसे नकाशा सदृश अक्षराचं वर्णन संपूर्ण, मी क घेतला की कचं वरच्या शिरोरेखाचा भाग, खालची शिरोरेखा, डावीकडचं परपेंडिक्युलर, उजवीकडचं परपेंडिक्युलर, काना, त्याची वळणं, या सगळ्यांचा अभ्यास करून त्याला त्याची एक परिभाषा वापरून डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला अक्षराचं वर्णन करता आलं पाहिजे नेमकेपणाने. इथे प्रॉब्लेम आहे हे दाखवता आलं पाहिजे म्हणून मग त्याला भाषा पाहिजे. मग ती परिभाषा येणार कुठून? मग ती गाईडलाईन्स त्याच्या ज्या आहेत त्या गाईडलाईनचं त्याला मी नाव दिलं, शिरोरेखा नाव दिलं, स्कंदरेखा नाव दिलं, नाभीरेखा नाव दिलं, जानुरेखा दिलं, पदरेखा दिलं. ह्या कशा आहेत? अदृश्य रेषा आहेत ज्या डिझाईनच्या मागच्या बाजूला बॅकग्राऊंडमध्ये आहेत, अस्तित्वात आहेत. इट गाईड्स यू टू प्लेस द फॉर्म इन दॅट पर्टिक्युलर एरिया. मग त्याची परमुटेशन कॉम्बिनेशन कुठे कशी येतात, जोड कुठे होतात, कसे होतात, हे नेमके त्या भागामध्ये आले तर ते चांगले दिसतात आणि त्याला एक ॲस्थेटिक व्हॅल्यू पण येते. तर हा प्रकार मी त्यावेळेला 75 साली तो लेख लिहिला. 75 मध्ये हा सगळा एक्झरसाईज केला तर हा मी काम करून त्याच्यावर 76 साली पहिला तो लेख लिहिला. टीचर्सची एक कॉन्फरन्स झाली होती कोल्हापूरला, त्यावेळेला तो सगळ्यांना वाटला की या दिशेने आपण काहीतरी विचार करून शाळेमध्ये शिकवू शकतो. 77 साली चंदीगडला एक कॉन्फरन्स होती, ती ऑल इंडिया मास्टर प्रिंटर फेडरेशनची, आणि त्यांचं पत्र आलं होतं की तुम्ही तुमचा लेख त्या ह्याच्याकरता पाठवा म्हणून. द पॅरामीटर्स ऑफ देवनागरी असा एक लेख मी त्यावेळेला लिहिला आणि तो त्यांना पाठवून दिला आलेला आहे. मग त्यांच्यानंतर मग पत्र आलं की तुम्ही सेमिनार आहे तर सेमिनारमध्ये पण तुम्ही बोला याच्यावरती. नेमकं मी त्यावेळेला होतो मी नागपूरमध्ये, परीक्षा सगळ्या झालेल्या होत्या म्हणजे चालू होत्या, त्याचं एक्झामिनार म्हणून मी नागपूर युनिव्हर्सिटीला गेलो होतो. वडील आजारी होते त्यावेळेला, म्हणजे दोन्ही कामं होतील, माझं जाणं होईल, वडिलांनाही अटेंड करता येईल आणि कॉलेजचं पण काम होईल. मग त्या आजारामध्ये वडील गेले आणि त्यावेळेला नंतर मग या मोदींची मला नागपूरला तार आले, त्यांना सांगितलं होतं मी नागपूरला असं असं जातो आहे म्हणून,
पत्ता देऊन ठेवलेला होता. त्यांची तार आली किंवा ताबडतोब निघ, आपल्याला चंदीगडला जायचं आहे. हा जो लेख मी लिहिला 76 तो लेख मी त्यावेळेला डायरेक्टरेट ऑफ लँग्वेजेस भाषा संचालनालयाकडे पाठवला होता. त्याला वानपंडित त्याला डायरेक्टर होते. ते लेखाची कॉपी मी आर के जोशांकडे पाठवली होती. बापूराव नाईक त्याला डायरेक्टर ऑफ प्रिंटिंग होते, त्यांना पाठवली होती. वाकणकरांना पाठवली होती, मौजेच्या भागवतांना पाठवली होती, विष्णुपंत. असे काही काही मला जी काही नावं या फील्डमध्ये जी काही जाणकार म्हणून आहेत त्यांना त्या कॉपीज पाठवल्या होत्या. वानपंडितांनी तर लेख बघितला आणि ते म्हणलं हा विषय वाकणकरांचा आहे म्हणून तो त्यांनी लेख त्यांच्याकडे पाठवला अभिप्रायासाठी. वाकणकरांची कॉपी त्यांना गेलीच होती. ही पण कॉपी मिळाली तर वानपंडितांनी पण पाठवली आणि ॲड्रेस खाली होता जेजेचा. वाकणकरांना प्रश्न पडला की हा मी इतकी वर्ष जेजेमध्ये जातो लेक्चर घ्यायला, मग हा माणूस माझ्या परिचयात कसा नाही आला. त्यांच्या सगळ्या लेक्चरला मी मागच्या बाकावर बसून मी ऐकत असे. मग त्यांच्याशी दोन चारदा बोलायचाही प्रयत्न केला, पण त्या लेक्चरची वेळ संपली की त्यांना त्या शिवडीला त्यांच्या कारखान्यात जायची असायची घाई. त्याचं क्रोमो प्रिंट म्हणून कारखाना होता, तिथे सिरॅमिक ट्रान्सफर्स वगैरे असं ते करायचे तिथे. त्यामुळे ते संभाषणच नाही. लेख बघितल्यानंतर म्हटलं ते आले कॉलेजमध्ये, मग डीनकडे गेले ते म्हणले हनुमंत सर मला हा लेख या गोखले म्हणून आहेत कोणी लिहिले आपल्या कॉलेजमध्ये आहेत, मला त्यांना भेटायचं आहे. तर वाकणकरांचा एक ग्रुप होता, वाकणकर आर सुब्बू होते, टाटा प्रेसचे जनरल मॅनेजर होते ते, रक्रू जोशी ते कॅलिग्राफर आर्ट डायरेक्टर, चांगला अभ्यास होता त्यांचा. बापूराव नाईक ते डायरेक्टर ऑफ प्रिंटिंग होते. यांचा एक स्क्रिप्ट स्टडी ग्रुप होता आणि ह्याच विषयांवरती ते त्यांचं चिंतन मनन काहीतरी प्रयोग करायचं, उद्या येणाऱ्या टेक्नॉलॉजीचा विचार करून त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा त्यांचा एक ग्रुप तो काम करत होता. त्याचीच मीटिंग त्यांनी बापूराव नायकांच्या घरी कलानगरमध्ये बोलवली आणि मला सांगितलं म्हणजे अशी अशी मीटिंग आहे त्या दिवशी यायचं आहे. बापूराव नायकांनी ते सगळं बघितलं त्यामुळे हा म्हणे काय म्हणे, मी पण म्हणे असा एक विचार केलेला होता. मग ते टायपोग्राफी देणारे जे त्यांनी एक व्हॉल्यूम लिहिले, 3 volumes आहेत त्याचे, त्याच्यामुळे थोडं लिहिलेलं आहे म्हणे मी, पण हे जास्त असं सायंटिफिक आहे आणि शिकवा तुम्ही कॉलेजमध्ये, उद्या याचा उपयोग आहे. पण आत्तापर्यंत काही म्हणे याच्यावरती असा कोणी विचारच केलेला नाही. त्याला वाकणकर म्हणले की म्हणे असा विचार करणारा एवढ्या यंग एजमधला माणूस मी कोणी बघितलेला नाही, म्हणजे आता काम केलं पाहिजे आपण, अशी ती चर्चा झाली. आणि त्याच्या पाठोपाठ मग आमचा हा चंदीगडचा विषय निघाला. तर त्यावेळेला मग ते भट भटांचितला एक आर्टिस्ट होता एक्सपोर्टोमधला, त्यांचं एक्झिबिशन चंदीगडला न्यायचं होतं. त्यामुळे ते दोघंजणं, मी होतो, मोदी होते, वाकणकर आणि वाकणकरांच्या मिसेस, असे मुंबई ते चंदीगड आणि चंदीगड ते मुंबई, मी मध्ये दिल्ली पतियाला असे केलं आम्ही त्यावेळेला. आणि त्या ज्या काही चर्चा आमच्या त्यावेळेला चालू होत्या त्यामुळे हा एका बाजूला हॉट मेटलची इंडस्ट्री मरणार आहे हे माहिती आहे, एका बाजूने इकडे फोटो टाईपसेटिंग मशीन्स येऊ घातलेली आहेत, पण त्याच्यावरती भारतीय भाषांचं पण काम होणार, ते जर नीट व्यवस्थित नाही झालं तर पंचायत होईल, मग त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे असा तो विचार. आणि खूप मॅरेथॉन चर्चा अगदी त्यावेळेला झाल्या आमच्या, मी अक्षरांच्या फ्रिक्वेन्सीपासून तर कम्प्युटरचा कीबोर्ड कसा असायला पाहिजे काय नाही, अक्षरांची फ्रिक्वेन्सी पुनरावृत्त किती होतात, हां मग क किती वेळा येणार, ख किती वेळा येणार, ग किती वेळा येणार, ह्या सगळ्यांचा विचार एवढा करता करायचा की त्याचा काळपटपणा अक्षराचा किती ठेवायचा की जेणेकरून वाचायला त्रास होणार नाही. काळपटपणा वाढायला लागला आणि तशा पद्धतीचं पुस्तक ते वाचायला घेतलं, झोप येते, त्याचा इफेक्ट असा आहे. नाही नाही वेट त्याचं कलर वेटेज वाढत चाललं
आणि कंटिन्युअस रीडिंगसाठी जर फॉन्ट पाहिजे असेल तर तुम्हाला एका विशिष्ट लेव्हलचा ग्रे ठेवायला पाहिजे. ओके. तो ग्रे ब्लॅककडे जास्त झुकायला लागला, झोप येते, त्याचं कारण असं आहे तो रेटिनल फटिंग. मी सारखा मी ब्लॅक 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 बघतोय तर त्या ठिकाणी ब्लॅकचा कॉन्ट्रास्ट व्हाईट दिसायला लागतो. अगदी मी कंटिन्युअसली मी ग्रीन बघतो आहे तर त्या ठिकाणी मला थोड्या वेळाने रेड दिसायला लागतो. त्याचे कॉम्प्लिमेंटरी दिसतात. मी डोळ्यामध्ये जसे कोन्स अँड रॉड्स आहेत त्याची फंक्शन्स आहेत. एक ब्लॅक अँड व्हाईट, हां, ते एक ब्लॅक अँड व्हाईट ग्रे स्केल तो बघतो आणि एक क्रोमॅटिक कलर बघतो. तो कुठली नर्व आहे, कुठ्याला काम आहे. मी ग्रीन बघत असेल तर त्यावेळेला मी त्याच्यातला येलो पण बघतो आहे आणि ब्लू पण बघतो आहे. बेसिक कलर्स व्हिजनमधले बेसिक कलर चार आहेत. येलो, रेड, ब्ल्यू आणि ग्रीन. प्रिंटिंगसाठी वापरायचं तर त्याच्यामध्ये तीनच कलर्स आहेत. चौथा ब्लॅक तो डेप्थसाठी वापरतो आपण, सियान मॅजेंटा. तर जो कलर बघत असतो त्या नर्व्स वीक होतात, त्याला थकवा देतो त्या नर्व्सला अँड दे गो इन टू रेस्टिंग पोझिशन. आणि मग ते आणि ज्या नर्व्सना काम नव्हतं त्या ॲक्टिवेट होतात आणि ते सुपर इम्पोज, ते सुपर इम्पोजिशन कॉम्प्लिमेंटरी असतं. म्हणजे जो रंग आपण बघतो आहे त्याचा त्याचा विरुद्ध रंग त्या ठिकाणी दिसायला लागतो. शिक्षणात नाही शिकवलं नाही जात, पण याचा परिणाम सायकोलॉजिकली असा होतो आणि ही फॅक्ट आहे. मी प्रयोगानेशी सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत आणि ऑप्टिक्समध्ये याच्यामध्ये तुम्हाला तर आहेतच.